संविधान विरोधी करणाऱ्या आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणण्याचा आराखडा तयार करा, तेव्हा काँग्रेस सोबत जाऊ, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. ते जालन्यामध्ये बोलत होते. पाहूया. आरएसएस ही जी गैर संविधानवादी संघटना आहे, संविधानाला मानत नाही अशी असणारी संघटना आहे, याचं आणायचं, याचा आराखडा आपण पहिल्यांदा द्या. आरएसएसला संविधानाच्या चौकटीमध्ये कसं आणायचं याचा आराखडा द्या. गेली 2 महिने काँग्रेस टाळते. काँग्रेसला आम्ही असं सांगितलं, तुम्ही टाळणार असाल तर तुम्हाला टाळून इथल्या लोकसभेच्या निवडणुका आम्ही लढल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या. सत्तेत कोण बसणार हा प्रश्न नाही. मोदींना आम्ही सत्तेमधून घालू, पण या आरएसएसला संविधानाच्या चौकटीमध्ये आणण्याचा कार्यक्रम काय? त्याच्यावरती एकमत नसेल, त्याच्यावरती समझौता होत नसेल, काँग्रेसवाल्यांना आम्ही सरळ सांगितलंय की आम्ही तुमच्या बरोबर समझौता करण्याला इच्छुक नाही. अजिबात इच्छुक नाही आहोत. कारण यांनी सत्ता घ्यायची आणि पुन्हा आरएसएस बरोबर छोटा समझौता करायचा, छुपा करायचा, साटेलोट करायचं आणि 5 वर्षानंतर पुन्हा आरएसएस ने उठून सांगायचं की आम्ही सत्तेवरती आलो तर हे संविधान बदलण्याशिवाय राहणार नाही. या घोषणा कायमच्या बंद झाल्या पाहिजे, याचा बंदोबस्त आम्हाला करायचा.